नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या एका भन्नाट आणि स्पेशल व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, बऱ्याच दिवसापासून एक कंटिन्यू चर्चा आहे लोकांची की ह्या पब्लिक सेक्टर स्टॉक्समध्ये कुठे जावं, कुठे आपल्याला चांगले स्टॉक शोधावेत आणि हे का पळते। तर मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगणारी गोष्ट, तुम्ही काही मागील काळापासून गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर बऱ्याच वर्षापासून प्रत्येक जे काही गव्हर्नमेंट येत होतं ते निर्गुंतवणुकीवर भर देत होतं, म्हणजे ते कंपन्या विकणे, त्याच्यातून आलेला पैसा गव्हर्नमेंटला वापरणे। पण मागील काही दिवसांपासून काय चाललेलं आहे की गव्हर्नमेंट मोस्टली स्वतःच्याच कंपन्यांवर जास्त फोकस करते असं दिसतंय, आणि याच्यावरून काय होतं की पब्लिक सेक्टर कंपन्यांमध्ये एक चांगली रॅली येते। तर मित्रांनो, हे काय होतं हे सगळं जाणून घेणार आहे आजचा व्हिडिओ। असे मग स्पेशल आपण गोष्ट शिकणार आहे की सध्याच्या कंडिशनला हे जे मोदी गव्हर्नमेंट आहे, मोदी सरकार आहे, यांचे काही फेवरेट्स असे काही सेक्टर्स आहेत का की याच्यामुळे हे सेक्टर्स वळत आहेत आणि याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रॅली भेटू शकते। मित्रांनो, व्हिडिओ कुठलाही राजकीय हेतून नाही आम्ही देत, पण आम्ही असे सेक्टर्स तुमच्यापर्यंत घेऊन येतोय की जे सध्याचं मोदी गव्हर्नमेंट आहे किंवा ज्या गव्हर्नमेंट आहे आपण असं बोलू शकतो, यांचा फोकस या सेक्टर्समध्ये, म्हणजे या सेक्टर्समध्ये येणाऱ्या काळामध्ये एक चांगली ग्रोथ पाहायला मिळू शकते। आणि ही ग्रोथ जर एक सर्वसामान्य माणूस पण कॅच करू शकला तर तो पण इथून पैसा घेऊन जाऊ शकतो। त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ घेऊन येतो, त्यामुळे पूर्णपणे इन डिटेल पहा, कारण हा पूर्णपणे एक नॉलेज पर्पज व्हिडिओ आहे। असे काही 6 सेक्टर्स आहेत, कारण गव्हर्नमेंट सगळ्याच सेक्टरला काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतं, पण नक्कीच याच्यामध्ये काही उजवे सेक्टर्स ठरतात की जे जास्त प्रमाणात फंडिंग जातं, जिथे जास्त प्रमाणात फोकस केला जातो, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पण आणि प्रायव्हेट सेक्टरच्या पण कंपन्यांना जास्त बेनिफिट होतो। तर चला मित्रांनो, सुरू करू आजच्या व्हिडिओमध्ये। इन डिटेल पहा, तुम्हाला पण येणाऱ्या काळासाठी असे काही भन्नाट सेक्टर सापडतील ज्याचा अभ्यास करून तुम्ही पण एक पुढच्या दिशेने विचार करू शकता। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर इन्फ्रास्ट्रक्चर, लक्षात ठेवा इन्फ्रास्ट्रक्चर हे असं मेन सेक्टर आहे याच्यामध्ये की देशाची जी काही डेव्हलपमेंट होतीये ती जर होण्याच्यासाठी गरजेचं आहे किंवा जोरदार डेव्हलपमेंट करायची तर इन्फ्रास्ट्रक्चर जोरदार डेव्हलप झालं पाहिजे। लक्षात ठेवा, यामध्ये जर पहिली गोष्ट आपण पाहायला गेलो असेल तर एक नॉर्मली काही डेटा आम्ही याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे, तर नॉर्मली 3.7 लाख कोटी पासून 5 लाख कोटी पर्यंत गव्हर्नमेंटने त्यांचं बजेट वाढवलंय मागच्या वर्षाचा विचार केला तर। त्याच्यानंतर हे बजेट कुठे जाणार आहे, रेल्वेमध्ये, रोड्समध्ये, एअरपोर्ट्समध्ये, त्याच्यानंतर पोर्टिंगमध्ये, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, हे महत्वाची गोष्ट आहे की जिथे इन्फ्रा डेव्हलप होणार आहे आणि गव्हर्नमेंट तिथे फोकस करेल। फॉर बुस्टिंग द सेक्टर गव्हर्नमेंट ॲक्टिव्हली पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप्स, आणि लक्षात ठेवा याच्यामध्ये काय घेतं, टू लिव्हरेज प्रायव्हेट सेक्टर फंडिंग अँड एक्सपर्टाइज, म्हणजे इथे प्रायव्हेट सेक्टरला पण बेनिफिट होणार आहे याच्यामध्ये, कारण गव्हर्नमेंट PPP अंतर्गत ह्याच्यामध्ये नवीन नवीन स्कीम घेऊन येत असतं। दुसरी गोष्ट असते, गव्हर्नमेंट लॉन्च द PM गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन 2021 साली त्यांनी लॉन्च केला, आणि तुम्ही पाहिला असेल 2021 पासून आजपर्यंत इन्फ्रामध्ये, रोडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत। इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर ग्रोथ GDP ऑफ कंट्री बाय 40.27%, लक्षात ठेवा 40.27% इतका मोठा भलाढ्य हिस्सा आहे या सेक्टरचा, त्यामुळे आपल्याला या सेक्टरवर फोकस करायचं आहे। मग आता इन्फ्रा सेक्टरमध्ये कुठले स्टॉक येतात, लक्षात ठेवा हे स्टॉक्समध्ये कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाही आहे, पण थोडं आयडिया यावी आणि तुम्ही ह्या स्टॉकचे काही पियर कॉम्पिटिटर शोधून चांगल्या स्टॉकचा अभ्यास करू शकता। लक्षात ठेवा L&T असेल, गार असेल, NCC असेल, दिल्ली बिल्डकॉन असेल, या कंपन्या नॉर्मली येतात कुठल्या सेक्टरमध्ये, इन्फ्रा सेक्टर रिलेटेडमध्ये काम करतात। आता मित्रांनो, हे झालं इन्फ्रा, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट असं कुठलं दुसरं सेक्टर आहे की ज्याच्यावर पूर्ण स्ट्रिक्टली फोकस करते डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथसाठी, कारण काय हे असे मेन 6 सेक्टर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय की जे देशाच्या प्रगतीचा एक मुख्य कणा आहेत, आणि हे जर डेव्हलप झाले तर आपल्याला कोणीही थांबू शकत नाही आहे। $5 trillion, $10 trillion आणि भविष्यामध्ये अगदी $20 ते $50 trillion पर्यंत आपली इकॉनॉमी जाऊ शकते, लक्षात ठेवा यांच्या जोरावर। तर दुसरा सेक्टर याच्यामधला एनर्जी सेक्टर, तुम्ही जर पाहिला गेले असेल तर मागील बऱ्याच दिवसापासून गव्हर्नमेंटचा मुख्य फोकस आहे एनर्जी सेक्टरला डेव्हलप करणे। हे काय आहे तर ऍक्च्युली काळाची गरज आहे, आणि त्यातली त्यात मेन गोष्ट अशी याच्यामध्ये की कार्बन इमिशन आपल्याला कमी करायचे 1 billion ton ने बाय 2030 पर्यंत, हे गव्हर्नमेंटने चॅलेंज घेतलेलं आहे, कारण आपण जगामधल्या सगळ्यात जास्त जिथे पण ऍक्च्युली एक्झर्शन होतं बाकीच्या गोष्टींचं इंडस्ट्रियलायझेशनमुळे, अमेरिका असेल, युरोप कंट्रीज असतील, त्याच्यामध्ये चायना आणि इंडिया, त्याच्यामध्ये आपण येतो, त्यामुळे गव्हर्नमेंटने टार्गेट ठेवलंय की कार्बन इमिशन कमी करायचे आपल्याला। महत्वाची गोष्ट असते याच्यामध्ये, गव्हर्नमेंटने 57 सोलर पार्क इंडियामध्ये तयार केले, ज्याची
39.28 गिगावॅट कॅपॅसिटी असेल. लक्षात ठेवा, जी मोठी कॅपॅसिटी, ज्याच्यामुळे मोठ्या कंपन्यांना मोठे मोठे प्रोजेक्ट्स मिळतील. दुसरी गोष्ट, युनियन कॅबिनेट अप्रूव्ह केले नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन विथ टोटल इनिशियल आउटले ऑफ 19,744,000 कोटी. एवढा भला मोठा ऍक्च्युली याच्यामध्ये फंडिंग त्यांनी टाकलेलं आहे. दुसरी गोष्ट, PLI स्कीम इन सोलर मॅन्युफॅक्चरिंग विथ फायनान्शियल आउटलेस ऑफ 24,000 कोटी इंट्रोड्यूस अंडर आत्मनिर्भर भारत. ही जी गव्हर्नमेंटची स्कीम आहे, त्याच्या अंतर्गत एवढा फंड स्कीम फंड्स त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, इंडिया जगामध्ये 4 नंबरची अशी कंट्री आहे की ज्याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जीची पॉवर कॅपॅसिटी आपल्याकडे आहे आणि गव्हर्नमेंट त्याचाच वापर आता करायला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल याच्यामध्ये, तर 4th in wind power कॅपॅसिटी अँड ऑल्सो सोलर पॉवर कॅपॅसिटी ग्लोबली, म्हणजे जगामध्ये आपण 4 नंबर लागतो ज्याच्यामध्ये विंड पॉवर आणि सोलर पॉवरचा वापर करून घेतो आपण. आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही जर सध्या पाहिलं असेल, बऱ्याच ठिकाणी जाहिरात चालू आहेत गव्हर्नमेंटच्या सोलर रूपटॉप स्कीम 2024, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आपणाला इनिशिएट करते की तुम्ही प्रत्येक घरावर सोलर पॅनल बसवा आणि तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल कमी करा. आणि ॲक्च्युली याच्यामध्ये आपण ह्या ग्रीन एनर्जीचा यूज करून आपली पण डेव्हलपमेंट करू शकतो आणि देशाची पण होऊ शकते याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये नॉर्मली कुठल्या कंपन्यांना जास्त बेनिफिट होऊ शकतो, NTPC असेल, आयनॉक्स विंड असेल, टाटा पॉवर असेल, GSW असेल, इरेडा असेल आणि अशा खूप साऱ्या कंपन्या त्याच्यामध्ये याच्या रिलेटेड येतात. फक्त तुम्हाला एक माहीत असावं, संदर्भ असावं म्हणून या कंपन्यांची नाव देतोय. कुठलाही बाईंग सेलिंगचा इथे सल्ला नाही या कंपन्यांमध्ये. तिसरं महत्वाचं सेक्टर आहे आपल्या डेव्हलपमेंटमधलं, लक्षात ठेवा, डिफेन्स सेक्टर. आजपर्यंत अशी कंडिशन होती की अमेरिका किंवा युरोपियन कंट्रीजवर आपल्याला अजूनही डिपेंड राहावं लागतं, पण गव्हर्नमेंटला कळलं की ह्या देशांवर डिपेंड राहण्यापेक्षा आपण जर सुरुवात केली आणि गव्हर्नमेंटने हे नुसता विचार नाही केलेला, तिकडे फोकस पण केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहूया, याच्यामध्ये नॉर्मली जर पाहिलं तर डिफेन्सचे 2 इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आपण तयार केलेले आहेत, एक आहे तमिळनाडूमध्ये, दुसरं आहे उत्तर प्रदेशमध्ये. नॉर्मली याचा विचार करायला गेलं तर 6.21 लाख कोटीचं अलोकेशन केले डिफेन्स मिनिस्ट्रीने याच्यामध्ये इंटरिम युनियन बजेट, म्हणजे आत्ताचे जे बजेट झालं त्याच्यामध्ये एवढं पैसा टाकलेला आहे. कारण गव्हर्नमेंट बोलते मेक इन इंडिया, म्हणजे सगळ्या गोष्टी मेक इन इंडिया करायच्या त्यांना. आणि त्याच्यामध्ये हे डोमेस्टिक प्रोडक्शन जे आहे याच्यामध्ये डिफेन्स इक्विपमेंटचं, त्याच्यावर फोकस करतायत. म्हणजे काय होणार आहे मित्रांनो, पॉझिटिव्ह इंडिजिनेशन लिस्ट ही PIL ही त्यांची जी स्कीम आहे ज्याच्यामध्ये ते डिफेन्स कंपन्यांना याच्यामध्ये काय करतात, प्रोत्साहन करतात, काही सबसिडी देतात, फंडिंग करतात, जेणेकरून इंडियामध्ये प्रोडक्शन वाढायला सोपं जातं किंवा फायदेशीर ठरतं. कारण हे शेवटी स्वस्तात मिळणार आहे आणि उद्या हेच आपण बाहेरच्या देशांना पण एक्सपोर्ट करू शकतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये इंट्रोड्यूस द न्यू ऑफसेट पॉलिसी. ही पॉलिसी जर आपण वापरली याच्यामध्ये तर काय होणार आहे, मँडेट्स फॉरेन सप्लायर्स टू इन्व्हेस्ट अ सर्टन परसेंटेज ऑफ टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू बॅक इन टू द इंडियन डिफेन्स सेक्टर. म्हणजे जर इथून पुढे कुठलीही तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच कंपन्यांनी काही विमान कंपन्यांबरोबर करार केला, पण त्या करारामध्ये असं असतं की तुम्हाला एक ठराविक गोष्टी इंडियात तयार कराव्या लागतील. सेम कंडिशन डिफेन्समध्ये, तुम्ही जर अमुक एवढ्या क्वांटिटी आम्हाला देणार आहे तर एवढी क्वांटिटी आमच्याकडे झाली पाहिजे तयार, असं गव्हर्नमेंट सांगतं, जेणेमुळे आपल्याकडे अजून फंडिंग पण येतं आणि टेक्नॉलॉजी येते आणि मेक इन इंडियाला अजून प्रोत्साहन मिळत असतं. दिस सेक्टर कॉन्ट्रीब्यूट टू अराउंड 1.89% ग्रोथ इन इंडिया GDP. टोटली पाहायला गेलं तर नॉर्मली ही कमी प्रमाण आहे, पण खूप चांगली गोष्ट आहे की ॲक्च्युली ह्या सेक्टरवर गव्हर्नमेंटचा फोकस वाढतोय, जो आज नाही पण येणाऱ्या काळामध्ये चांगला ग्रोथमध्ये राहू शकतो. लक्षात ठेवा, याच्यामध्ये पाहिलं असेल भारत डायनामिक्स, पारस डिफेन्स आहे, HAL आहे, माझगाव डॉक आहे की जे मोठमोठ्या शिप्स, जे युद्धनौका असतं ते तयार करत असतं याच्यामध्ये, भारत इलेक्ट्रॉनिक्स आहेत आणि अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या तुम्ही नेटवर सर्च करू शकता. मित्रांनो, 3 नंबरचा सेक्टर याच्यामध्ये रेल्वे सेक्टर. तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच दिवसापासून गव्हर्नमेंट याच्यावर खूप मोठमोठ्या जाहिराती करते, कारण गव्हर्नमेंटचा मेन फोकस आहे याचा डेव्हलपमेंट करणे. याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही पाहिलं असेल तर जगामधलं 4 नंबरचं मोटर रेल ट्रान्सपोर्ट कॅरियर आपल्याकडे आहे आणि हे अजून ग्रोथ होणार आहे. गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे 2 नंबरला जाण्याचं याच्यामध्ये. लक्षात ठेवा एक गोष्ट याच्यामध्ये, ओव्हरऑल 45% ऑफ मॉडल ट्रान्सपोर्ट इज डन बाय रेल्वे इन इंडिया. म्हणजे जे टोटल ट्रान्सपोर्टेशन होतं इंडियामध्ये त्यातलं 45% होतं आणि गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे 60% लवकरात लवकर घेऊन जाणे याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, रेल्वे सेक्टर इन इंडिया होप्स टू कॉन्ट्रीब्युट रफली 1.55% GDP ऑफ द नेशन. म्हणजे सध्याच्या कंडिशनला टोटल GDP 1.5% हिस्सा रेल्वे सेक्टर आत्ताच्या कंडिशनला कॉन्ट्रीब्यूट करत असतं. महत्वाची गोष्ट, टू डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर्स
ईस्टर्न रूट म्हणजे तो लुधियानापासून धनुकी डंकुनीपर्यंत असेल आणि त्याच्यानंतर ना वेस्टर्न रूट जो असेल तो जवाहरलाल नेहरू पोर्ट टू दादरी असे दोन रूटवर जे गव्हर्नमेंट आहे ते पूर्ण फोकस करते डेव्हलपमेंटसाठी. याच्यामध्ये युनियन बजेटमध्ये जवळपास 2.40 लाख कोटीचं बजेट त्यांनी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. सध्याच्या कंडिशननं तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनी 85,000 कोटींचे प्रोजेक्ट्स रेल्वे प्रोजेक्ट्स बरेच ठिकाणी ते रेल्वेचे जे स्टेशन्स आहेत ना रिनोव्हेशन करतील. बऱ्याच ठिकाणी डबल साईड जे रूळचे पटरे असतात त्याच्यावर काम चालू आहे. म्हणजे काय होणार आहे याच्यामध्ये तर गव्हर्नमेंटचा जो फोकस वाढवत आहे कारण त्यांना ट्रान्सपोर्टेशन वाढवचं आहे मग ह्याच्यामुळे फायदा काय होणार आहे तर ह्याच्या रिलेटेड ज्या कंपन्या असतात ना जसं की रेल विकास निगम लिमिटेड ज्युपिटर असेल IRCTC असेल कॉन्कॉर असेल इंडियन रेल्वे IRFC असेल किंवा इतर कंपन्या म्हणजे ह्या फक्त कंपन्या नाहीत ह्या कंपन्यांना पण काही छोट्या छोट्या सबसिडरी कंपन्या असतात यांना प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या मटेरियल कंपन्या असतात अशा सगळ्यांच्या स्टॉक्सवर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये फरक पाहायला मिळतो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सेक्टर आहे टुरिझम. लक्षात ठेवा टुरिझम सेक्टर म्हणजे भारतामध्ये अशी गोष्ट नाही आहे म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये काही ऑफशोअर्स आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे मोठा समुद्र किराणा लाभलेला आहे वाळवंट आहे आपल्याकडे त्याच्यानंतर ना बर्फाळ प्रदेश आहे आपल्याकडे म्हणजे इंडियामध्ये असं काही नाही ते नाही आहे पण अजून पण मोठ्या प्रमाणामध्ये टुरिझम किंवा टुरिस्ट इंडियामध्ये येत नाहीत आणि गव्हर्नमेंटने हे ओळखलेलं आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. लक्षात ठेवा याच्यामध्ये जर पाहिला गेला असेल तर जे टुरिझम इंडस्ट्री आहे किंवा टुरिझम डिपार्टमेंट आहे टुरिझम मिनिस्ट्रीने काय केलेलं आहे तर व्हिजिट इंडिया याच्या अंतर्गत काय केलं त्यांनी हे 2024 वर्ष डिक्लेअर केलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट काय याच्यामध्ये तर फॉरेनर्सला याच्यामध्ये इन्क्रीज केलं जातं का तर फायनान्स मिनिस्टर हॅज इन्क्रीज्ड अलोकेशन टू द टुरिझम सेक्टर टू 2,449 कोटी याच्यामध्ये इंटरिम बजेटमध्ये त्यांनी ॲड केलेले आहेत मित्रांनो लक्षात ठेवा आणि हे वाढवत आहे गव्हर्नमेंट याच्यामध्ये. टुरिझम सेक्टर कॉन्ट्रीब्युशन टू द GDP इज एक्सपेक्टेड टू अराउंड 5.8% 2023-24 आणि 2031 7.5-7.7% गव्हर्नमेंटला ते वाढवायचा प्लॅन आहे आणि गव्हर्नमेंट त्यानुसार करते. ओके तुम्ही जर पाहिला गेला असेल तर मागील काही दिवसापासून आपली जी काही बेटे अंदमान निकोबार बेटे असतील बरोबर अशा ठिकाणी पण गव्हर्नमेंट काय करते मोठ्या प्रमाणामध्ये खेचून आणायचा प्रयत्न करते. काही कॉन्फ्लिक्ट्स पण तुम्ही काही छोट्या देशांबरोबर झालेले पाहू शकता पण त्याचा 100% बेनिफिट आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. लक्षात ठेवा अंदर स्वदेश दर्शन अँड प्रसाद स्कीम गव्हर्नमेंट अलोकेटेड फंड्स फॉर डेव्हलपिंग टुरिस्ट डेस्टिनेशन्स. गव्हर्नमेंट ह्या दोन स्कीम लॉन्च केलेल्या आहेत ज्याच्या अंतर्गत यांना बेनिफिट होणार आहे. लक्षात ठेवा गव्हर्नमेंट ऑफरिंग टॅक्स ब्रेक्स अँड सबसिडीज टू बिझनेस ऑपरेटिंग इन द टुरिझम सेक्टर. आता टुरिझम सेक्टरमध्ये पाहायला गेलं तर टुरिझम बरोबरच मेन इंडस्ट्री येते हॉस्पिटल किंवा याच्यामध्ये आपण म्हणतो हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ज्याच्यामध्ये मोठे मोठे हॉटेलच्या चेन्स इन्क्लूड असतात. कारण लक्षात ठेवा जेव्हा टुरिझम सुधरतं वाढतं तेव्हा डायरेक्टली आपण त्या हॉटेल इंडस्ट्रीला जास्त बेनिफिट होऊ शकतो त्यामुळं तिकडे पण तुम्ही फोकस ठेवू शकता. नॉर्मली जर टुरिझममध्ये पाहायला गेलं तर सध्याच्या कंडिशनला थॉमस कुक सारखी कंपनी आहे IRCTC आहे त्याच्यामध्ये येतो इझी ट्रिप येतो प्रव्याग येतो त्याच्यानंतर यात्रा येतो आणि अशा बऱ्याच कंपन्या आहेत. याच्या व्यतिरिक्त हॉटेल इंडस्ट्रीतल्या पण मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्याच्यावर आपल्याला फोकस करता येऊ शकतो मित्रांनो. आणि हे 6 नंबरचा सेक्टर आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला 5 सेक्टरची माहिती दिली आणि हे सेक्टर का होत आहेत का डेव्हलप होत आहेत कशा पद्धतीने होतात हे सगळं आम्ही तुम्हाला याच्यामध्ये सांगतोय. तुम्हाला पण वेळोवेळी अशा गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आजच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही डीमॅट अकाउंटची लिंक दिली आहे त्याच्यासमोर डीमॅट अकाउंट ओपन करा जेणेकरून आम्ही वेळची वेळ अशी इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो की योग्य वेळी आपल्याला कुठे लक्ष दिलं पाहिजे. लक्षात ठेवा याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा सगळ्यात महत्त्वाचा सेक्टर आहे की जो गव्हर्नमेंट आत्ताच्या कंडिशनला फोकस करते. तुम्ही जर याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर MSME कॉम्पिटेटिव्ह जी स्कीम आहे याच्यामध्ये त्याला आपण लीन म्हणतो की गव्हर्नमेंटने मेन फोकस याच्यामध्ये केलेला आहे स्किल डेव्हलपमेंटमध्ये आणि प्रोडक्शनमध्ये. लक्षात ठेवा गव्हर्नमेंटने लॉन्च केलेले प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह त्याला PLI स्कीम असं नॉर्मली बोललं जातं ज्याच्यामध्ये काय होतं इंडियामध्ये जे डॉमेस्टिक प्रोडक्शन आहे ना त्याच्यावर गव्हर्नमेंट फोकस करतं आणि इथे तुम्ही प्रोड्यूस करा आणि बाहेर विका किंवा एक्सपोर्ट करा. जसं पाहिलं असेल याच्यामध्ये ॲपलचे फोन इंडियामध्ये होत नव्हते आता इंडियामध्ये तयार होतात आणि इथून बाहेर फोन जातोय जो मेक इन इंडिया नावाने आता जगभरात प्रसिद्ध होणार आहे. कारण हे का होतंय तर ह्या सगळ्या PLI स्कीममुळे ज्याच्यामुळे अजून बऱ्याच कंपन्या सेमी कंडक्टर येत आहे अजून मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रॉंग होत आहे
का? तर गव्हर्नमेंट ह्या PLI अंतर्गत इथे नवनवीन त्यांना बुस्टर देते, त्यांना इन्सेंटिव्ह देते, ज्याच्यामुळे सेक्टर डेव्हलप होत आहेत, जे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोठी ग्रोथ दाखवतील. लक्षात ठेवा, मेक इन इंडिया अंतर्गत गव्हर्नमेंटने जवळपास मॅन्युफॅक्चरिंग सेमीकंडक्टर इन इंडिया. तुम्ही पाहता की सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्र असेल, गुजरात असेल किंवा इतर राज्यांमध्ये सेमीकंडक्टर रिलेटेड बऱ्याच कंपन्या येतात का? तर गव्हर्नमेंटची ही प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आहे ना, ती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सेमीकंडक्टरला पण लागू केलेली आहे. कारण सेमीकंडक्टर हे येणाऱ्या काळाची गरज आहे, ज्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत मागे होतो. लक्षात ठेवा मित्रांनो, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कॉन्ट्रीब्युशन जवळपास 16-17% GDP ग्रोथमध्ये आत्ताच्या कंडिशनला तो कॉन्ट्रीब्युट करतो. PLI स्कीम इलेक्ट्रॉनिक्स गॉट 33% रेज इन बजेट आउटले, 6,200 crore इन ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट्समध्ये 60% पुश मिळाला आहे जवळपास 35,000 crore. लक्षात ठेवा, 35,000 crore जवळपास याच्यामध्ये अलोकेट केले गेलेले आहेत. मित्रांनो, हे का सांगतोय? कारण जेव्हाही इंडियामध्ये गोष्टी बनायला सुरुवात होणार आहेत अजून, तेव्हा ते सेक्टर त्यांच्या रिलेटेड जे पण काही स्टॉक्स आहेत, जसे आपण काही कंपन्या बघू शकतो ज्या मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग करतात, समजा बजाज ऑटो असेल, डिक्सॉन असेल, L&T असेल, भारत इलेक्ट्रॉनिक असेल, ASM असेल, पण ह्या एवढ्याच कंपन्या आहेत का? खूप साऱ्या कंपन्या याच्यामध्ये येणार आहेत. आणि ह्या कंपन्यांना ज्याही छोट्या मोठ्या कंपन्या पण काही प्रोव्हाइड करत असतात, छोटे पार्ट्स वगैरे, यांच्यावर पण येणाऱ्या काळामध्ये फायदा पाहायला मिळतो का? तर इनडायरेक्टली त्यांना बिझनेस मिळत असतो. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने होते सेक्टर 6 ज्याच्यावर मोदी गव्हर्नमेंट पूर्ण स्ट्रॉंगली फोकस करते. का करते, कसं करते? विथ डेटा आम्ही याच्यामध्ये तुमच्यापर्यंत मेन्शन केलं. का? तुम्हालाही माहीत असणं गरजेचं आहे की आपण कुठे भविष्य शोधलं पाहिजे, कुठे चांगले स्टॉक शोधले पाहिजेत, जेणेकरून एक चांगला भरभक्कम पोर्टफोलिओ आपण बनवू शकतो. आणि अशा पद्धतीने तुम्हालाही तुमचा एक चांगला पोर्टफोलिओ डिझाईन करायचा आहे, योग्य फंड्स निवडायचे आहेत, तर आजच खाली लिंक दिलेली आहे फिनचेक ॲप्लिकेशनची, जे डाउनलोड करा. चांगले चांगले फंड्स, चांगले चांगले थीम्स, चांगले चांगले असे सेक्टर्स निवडा. आणि काहीही शंका आली, मदत लागली, तर 70-52-52-90 किंवा 88-82-90-90 संपर्क साधा आणि तुम्ही पण एक चांगलं नॉलेज घेऊन पुढे जायला सुरुवात करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कंपल्सरी सांगायचे, कारण असे भन्नाट आणि इंटरेस्टिंग नॉलेजेबल व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत असेच घेऊन येत राहणार आहोत. तर तुमची अमूल्य कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.